नमस्कार, मी पूजा सोनावणे, पोलीस नामामध्ये आपलं स्वागत. दिवा आगासन रस्त्यावर आतापर्यंत 100 कोटी रुपये खर्च झाले, तरीही अपूर्ण रस्त्याचं काम संथगतीने होत असल्याने आज एका निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा लागलाय. हळदीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या एका तरुणाला ट्रकने चिरडल्याची अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय, पाहुयात नक्की काय घडलंय. दिवा आगासन रस्त्याच्या कामासाठी 2016 साली 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला, परंतु 5 वर्ष उलटून देखील या रस्त्याचं काम अत्यंत संथगतीने सुरू आहे, त्यामुळे आज या ठिकाणी भयानक घटना घडली आहे. या रस्त्यालगत असलेल्या एका घरात हळदीचा कार्यक्रम असल्याने त्यांचे नातेवाईक आले होते. दरम्यान यातील 3 व्यक्ती एका बाईकवर विरुद्ध दिशेने आले होते. बाईक थांबवून खाली उतरत असताना त्यातील शेवटच्या व्यक्तीला समोरून येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिली, त्यामुळे ती व्यक्ती खाली पडताच त्याच्या अंगावरून भरधाव वेगाने जाणारा ट्रक गेला. काही काळाच्या आतच त्याचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या अपूर्ण असलेल्या कामामुळे सदर रस्त्याची रुंदी अत्यंत कमी असून रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे हा प्रकार घडला असल्याचं आजूबाजूच्या नागरिकांनी सांगितलंय. ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पोलीस नामाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पोलीस नामा.